तो मागे गेला, मागे गेला. ओ माय गॉड, मागे गेला. पिल्ले, पाच पिल्ले समोर, पाच पिल्ले आहेत आयुष्यात. आम्ही फॉलो करतो तो. वुल्फची पिल्ले दिसणं खूप रेअर आहे. ते जे त्याच्या समोरून दोन जे जिंकारा खाली क्रॉस झाले ना, त्यांना तो बघतोय. पिल्ले पिल्ल, पाच पाच पिल्ल इकडे आज बघायला मिळाले. सोपं नाहीये. इथे तुम्हाला कन्फर्म अॅनिमल्स पाहायला मिळणार. तोंडात शिकार होते, शिकार चाललाय. काहीतरी तोंडात पकडलंय, तरी मारतो. डोंगर टाइप छोटासा होता, तिथे आला मुंगूस. आणि मुंगूस आला त्या तरसच्या डेन जवळ. तिकडे तो आतमध्ये जात होता, बाहेर येत होता, जात होता, बाहेर येत होता. झाडीतून मागून तिथून आला कोण तर तरस. आणि फर्स्ट टाइम आम्हाला बघायला मिळाला तरस. तरस ऍक्च्युअली मित्रांनो, 20-25 मिनिटाच्या वेट नंतर आपल्याला फायनली वाईल्ड लाईफ मध्ये लाईव्ह तरस पाहायला मिळाला. मी तिथे बसल्यानंतर ते पिल्ल बाहेर येतात. ऍक्च्युअली इकडे आलो ना तर बरीच म्हणजे बरीच दरवर्षी जशी लोक भेटतात ना आपल्याला, तशी लोक ना ठिकाणी आपल्याला भेटली. बरीच लोक परत वरती तर बोलत होते, पण आता 5:30 झालेले आहेत. आणि आता आम्हाला निघायचं पुण्याला. पुण्याला आमचं एक काम आहे आणि एक शूट देखील आहे. आम्ही आता तिथे ते करायला चाललोय. म्हणजे आम्ही चाललो आहे पुण्याला भिगवणला. तर तिथे 4 तासाचा आमचा प्रवास आहे, कारण की आम्ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता वाजले 8:30 आणि आम्ही आता पोहोचलो आहे शेवाळी वाडी फाट्याला पोहोचलोय. इथे फुल ट्रॅफिक भेटली आम्हाला. आणि आता आम्ही ना इथे एक स्पेशल असा चहा प्यायला आलोय, गुळाचा चहा. तर इथे बघूया गुळाचा चहा कसा आपल्याला स्पेशल मिळतो इथे. आणि ते पिऊन मग आपण पुढे निघूया. चलो, 2 तासाच्या प्रवासानंतर आपण पितो आहे गुळाचा चहा. आता आमचा 1.5 तास बाकी अजून ट्रॅव्हल करायचं, पुढे पोहोचायचं जिथे आम्हाला लोकेशन आलंय. आम्ही गुळाचा चहा पिण्यासाठी स्पेशली थांबलोय. बघूया चहा कसा येतो. काय ठेवलंय? आहा, भारी, मस्त वाटत रे. गुळात आपण साखरेचा चहा पितो आणि किंवा हे, त्याच्यापेक्षा थोडस थोडं नाही, बऱ्यापैकी डिफरंट आहे. आणि मला असं वाटतं, एक माझ्या अजून सांगून ठेव, एक नंबर फ्रेश वाटत वाटत एकदम. या गुळाचा चहा प्यायला या, जरा निघूया. चला गुळाचा चहा पिऊन आम्ही ना गुळाचा चहा पिऊन आम्ही मस्तपैकी सॅटिस्फाय झालोय. आणि आता आपण डायरेक्ट आता गाडीत बसणार. आणि ना आपला जो नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे तो असणार आहे जेवणाचा स्टॉप असणार आहे. मग तिथून आपण जेवूया, कारण की ना तिथे आम्ही फोन केलेला ना, तर ते 9 वाजेपर्यंतच जेवण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जेवण अवेलेबल आहे, कारण की तिकडे सगळं बंद होतं. आधीच जेवून घेऊ आणि मग डायरेक्ट आम्ही आमच्या स्टेच्या लोकेशनवर जाऊ. चला निघूया. चला आम्ही नॅशनल हायवे 65 सोडला आणि इथे समोर आहे बनगरवाडी. सो तुम्ही बघतील ना आता इथे रोडवर कोणच नाहीये. आणि आपल्याला ना मॅप दाखवतोय, 11 मिनिट दाखवतोय फक्त. आता आपण 11 मिनिटात पोहोचू आपल्या मेन डेस्टिनेशनवर. सकाळचा जो नजारा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो एकदम म्हणजे बोलतो ना आपण अद्भुत आणि बघण्यासारखा नजारा असेल. चलो जाऊ दे, सरळ सरळ जाऊ दे. चला फायनली आपल्याला त्यांनी एक माणूस पाठवलाय घेऊन जाण्यासाठी, कारण की आम्हाला कळणार नाही त्यासाठी. समोर आहे बाईकवर, त्याच्या मागे मागे जायचं आपल्याला. A few moments later. हाय ग, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय आणि रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. आजची ही आपली जी जर्नी होती, सकाळी 6:30 सुरू झाली, ती आता होते एंड. माझ्या मागे बघतील हा आपला आहे स्टे आहे. जो आम्ही स्टेला आम्ही आलोय ना, जे गोष्ट आम्ही इथे करायला आलोय ना, ती गोष्ट ना तुम्हाला सकाळी मी सांगेन. 2017 मी इथे आलेलो, त्यानंतर मी आता 2024 येते. मी फक्त तुम्हाला ना एकच गोष्ट सांगेन ह्या जागेबद्दल. 2017 इथे येऊन मी कॅमेरा कसा हॅन्डल करतात ते शिकलो. आणि ही एक बेस्ट प्लेस आहे आणि बरंच काही असणार. हा एक ऍडव्हेंचर ब्लॉग असणार आहे, माझ्या खूप आवडीचा ब्लॉग आहे. तर तुम्हाला देखील हा ब्लॉग आवडेल. ओव्हरऑल आजचा दिवस खूपच छान गेला. इतका थकवा झाला ना काय विचारू नका, कारण की जरा देखील बसलो नाही किंवा कुठे काय आराम नाही केला. जाऊन तो झोपतो, सकाळी 6 उठायचं आहे, कारण की 6 आपलं ऍडव्हेंचर स्टार्ट होणार आहे. नेक्स्ट मॉर्निंग आता आपण चाललोय कडबनवाडी म्हणून एक एरिया, तर आपण तिकडे चाललोय. तर तिथं मेनली जे वाईल्ड लाईफ सफारीज असतात त्या टाइप मध्ये तिथे एक सँच्युअरी आहे. तर तिथं आपण चाललोय, तर तिथं आपल्याला वुल्फ, हायना, फॉक्स असे दिसण्याचे चान्सेस आहेत. चिंकारा वगैरे दिसतील, काही बर्ड्स दिसतील. तर आपण ते थोडंसं उजेड येईपर्यंत तिथं पोहोचू आणि तिथं गेलं ते दिसणार सगळे आपल्याला. आणि आपण साधारण किती तास, म्हणजे किती तास? 6 ते 9 टायमिंग असतं. 9 आपण परत बाहेर निघणार. ओके ओके, चलो. Soon after.
तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 6:00 वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलो आहे कुठे, फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये. इथे आपल्याला साइटिंग लवकरच होणार आहे. कुठे? इथे काहीतरी आहे. तर आम्ही शोधतोय. साईट बघतोय ना, त्या साईटवर असे दोन तीन पिल्लं पण आहेत, पण ते आता बाहेर नाही येत. तर ते काही
कालच्या सफारीमध्ये दिसली होती, तर ती फिमेल तिथं बसल्यानंतर ते पिल्लं बाहेर येतात ॲक्च्युली. पण ॲक्च्युली असं वाटतंय आता की त्या झाडांच्या पाठीमागं ती तिचं जे कारकस होतं ना ती घेऊन गेली, आणि ते आय थिंक पिल्लं पण तिकडंच असावीत आता. आधी कसं होतं, हे आईना दिसायला खूप म्हणजे खूप रेअर होतं. आम्ही सुद्धा रेग्युलर बघतो एक गेल्या वर्षीपासूनच, का त्यांच्या डेन ज्या आहेत त्या अशा ओपनमध्ये दिसायला लागल्यात. आधी एवढं माहिती पण नव्हतं, एवढं हे पण नव्हतं की डेन कुठल्या महिन्यात असतात काय असतात. पण मी काय म्हणतो, एकच फॅमिली एका, हा इकडे एकच फॅमिली, आता एका टेरिटरीमध्ये त्यांची एकच फॅमिली असते का, तर टेरिटरी जी असते ती किती असते साधारण, साधारणपणे एक 30 ते 40 किलोमीटरची असते. 40 किलोमीटरची एक टेरिटरी, त्याच्यामध्ये फक्त एक फॅमिली. येस. आणि एज काय असेल आता याचं, साधारण आता तो पूर्ण अडल्ट आहे, ते एक साधारणपणे 12-13 जास्तीत जास्त 15 वर्षापर्यंत हे जगतात. आणि आता ही होती फिमेल होती आणि तिचे 3 कब्ज हो बरोबर. शक्यतो हायना मेल जो असतो ना तो डेनच्या जवळ जास्त येत नाही, तो आजूबाजूलाच इकडून तिकडून फिरून निघून जातो. इकडे आहे तो, हो आहे आहे. ऍक्च्युअली काय, हा लाजळू प्राणी बरोबर, हो खूप खूप जास्त, खूप रेअरली आणि खूप, आणि काही दिवसापुरताच म्हणजे ज्यावेळेस त्याची पिल्लं असतात ना त्यावेळेसच आम्ही कन्फर्म सांगू शकतो की आता साइटिंग आहे. तर आपल्याबरोबर एक भाऊ आहे, तर इतर नाव काय तुझं? गणेश. तर आपल्याबरोबर गणेश आहे आणि आता आपण नंतरच पाहून झालं बरोबर. तर मित्रांनो आपल्या बरोबर अमोल आहे आणि आहे गणेश, म्हणजे आपल्याला पूर्ण वाईल्ड लाईफ सफारीचा आनंद ह्यांच्यामुळे मिळतोय, कारण की ह्यांना बरोबर माहिती आहे, ह्यांना एक्सपिरियन्स माणसं आहेत. सो आपण आता कुठे आहोत, हे आपलं जंगल आहे म्हणजे ही कडबनवाडी. सो कडबनवाडीमध्ये आपण इथे आहोत. आम्ही सकाळी आमची जी जर्नी होती ना 5 वाजता निघालो आमच्या स्टे पासून आणि इथे पोहोचलो. इथे येण्यासाठी 20 किलोमीटरचं अंतर आम्हाला कापावं लागलं. टोटल ऑफ रोडिंग आहे, ओपन ग्रासलँड आहे आणि अशा वाईल्ड लाईफ मध्ये येण्यासाठी आपल्याला सकाळी 5 वाजताच निघावं लागतं. नंतर तिथे आपल्याला परमिट घ्यावं लागतं. परमिट मध्ये तुमचं आधार कार्ड वगैरे तुम्हाला एका माणसाचं तरी प्रूफ लागतं. त्यानंतर आम्ही इथे आलो, ऑफ रोडिंग स्टार्ट झाली आणि इथे होती हायना तरस, म्हणजे ह्याची डेन होती. फर्स्ट टाइम वाईल्ड लाईफ मध्ये येऊन हा सुंदर प्राणी पाहायला मिळाला, तो पण ऍक्टिव्ह. आता ऍक्टिव्हची स्टोरी काय झाली माहितीये का, आम्ही वेट करत होतो, कारण की ना बरोबर मी टाइम लावून ठेवलेलं की आपल्याला किती वेळ लागतो, कारण की वाईल्ड लाईफ मध्ये तुम्हाला पेशन्स हवे. तर बरोबर 20 ते 25 मिनिटानंतर आहे ना एका असा डोंगर टाईप छोटासा होता, तिथे आला मुंगूस. आणि मुंगूस आला आणि तो त्या तरसच्या डेन जवळ, म्हणजे जिथे त्याचं त्या तरसचं घर होतं ना, तिकडे तो आतमध्ये जात होता, बाहेर येत होता, जात होता, बाहेर येत होता. काहीतरी मुवमेंट चालू होत्या आणि वाईल्ड लाईफ मध्ये अशाच मुवमेंटची आपण वाट बघत असतो की काय मुवमेंट होते. तर आम्ही आमचे कॅमेरे स्टार्ट केले आणि बरोबर झाडीतून मागून तिथून आला कोण तर तरस. आणि फर्स्ट टाइम आम्हाला बघायला मिळाला तरस, लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम बघितलं. त्यानंतर जी मुवमेंट होती थोडीफार तुम्ही बघितली, नंतर त्या तरसने तोंडात काहीतरी शिकार होती तर ती घेऊन तो आतमध्ये गेला. त्या मेमरीज एकत्र करून आम्ही आता पुढे आलोय. आता बघूया पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते. सो इथे आहेत असे बगळे आहेत. त्या वाईल्ड लाईफची हीच मजा आहे, तुम्हाला इथे पेशन्स ठेवावे लागतात. वाईल्ड लाईफ मध्ये तुम्हाला नुसते जे हिंस्त्र प्राणी येतात ते नाही, तर इतर आजूबाजूची बायोडायव्हर्सिटी जी आहे ना ती पण तुम्हाला बघण्यासारखी असते. म्हणजे एकाची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, हा सूर्योदय वगैरे, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. जरी आपल्याला कुठला एखादा वाईल्ड ॲनिमल जरी नाही दिसला, पण तुम्ही इकडच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता, त्या तुम्ही आठवणी घेऊन जाऊ शकता. ह्यामध्ये पण खूप शिकण्यासारखं. हे ऑफ रोड बघ, अशी धूळ विळ येते तर कसं भारी वाटतं. वाईल्ड लाईफची हीच तर खरी मजा आहे. आणि बघा सूर्योदय मस्तपैकी झाला. आता आपण इथे थांबलोय. वुल्फ वुल्फ, अच्छा इथे आपण आता वुल्फ साठी आलोय. वुल्फ ताईट ताईट हात. अमोल, जेव्हा एखादा आपण वाईल्ड लाईफ मध्ये जातो आणि एखाद्या आपण म्हणजे तिथे समज ह्याच्याहून मोठं काहीतरी असं म्हणजे क्षेत्र आहे प्राण्यांचं आणि आपल्याला तिकडे एखादं म्हणजे प्राणी शोधायचं आहे, तर त्याला शोधण्याचे प्रकार काय असतात? म्हणजे पहिले तर पगमाग माहिती आहे, पगमाग असतात. दुसरं म्हणजे यांच्या बसायची जी जागा असते
नॉर्मली ती फिक्स असते. तिसरं यांचा रूट एकच असतो की त्या रूटने जातात त्याच रूटने येतात आणि यांची टेरिटरी जी असते ती जसं बोललो 30-40 किलोमीटरची असते त्या एरियात ते असतात. आता उन्हाळ्याच्या दिवसामुळे हे पाणी प्यायला वगैरे बाहेर पडतात तर वॉटर होलच्या इथं किंवा एखाद्या व्हॅलीतून पाणी जात आहे तर अशा ठिकाणी ते दिसतात. आणि आता उन्हाळा वाढल्यामुळं शक्यतो हे मेनली ऊसाच्या शेताच्या इथं का तर ऊसाची शेतं थंड असतात या दिवसात तर अशा ठिकाणी एखाद्या व्हॅलीत वगैरे हे दिसतात. आणि सकाळी सकाळी हे कुठं कारकस पडलंय किंवा यांनी काही किल करून ठेवलंय तर हे अशा ठिकाणी दिसण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि आपण जे फिरतोय ज्या जागेमध्ये हा त्या जागेमध्ये आजपर्यंत महाराष्ट्रात अशी कुठलीही जागा नाहीये की कन्फर्म हे हायना किंवा उल्फ दिसतील. ओके आपण बऱ्याचशा ठिकाणी फिरतो महाराष्ट्रातून बाहेर पण जातो किंवा महाराष्ट्रात पण फिरतो अशी एकच जागा आहे कडबनवाडी अशी जागा आहे की तिथे बरेचसे उल्फ आहेत. आता सध्या पण इथं 9 उल्फ आहेत 3-4 हायना दिसतात आणि रेग्युलर साइटिंग होते. ओके तर असं वाईल्ड लाईफचं असं कुठलंच ठिकाण नाही की तिथं कन्फर्म सांगता येत नाही की दिसतीलच म्हणून. हो हो पण तरीही आम्ही एवढं कन्फर्मली सांगू शकतो काल आम्हाला बोललाच तसा कन्फर्म आपल्याला बघायला मिळणार की कन्फर्मली दिसतंय असं सांगू शकतो कारण इथं एवढे त्यांना चांगलं खायला आहे नेचर आहे इकडची लोक पण त्यांना चांगलं सांभाळत आहेत डिस्टर्बेबल वातावरण आहे. हो सुटेबल वातावरण आहे आणि हे हायना आणि उल्फ हे एकत्र राहू पण शकतात आजूबाजूला हे दोघं एका एरियात राहतायत पण काय आहे आहे का इथे दिसतंय मित्रांनो. सो तो मागे गेला ओ माय गॉड मागे गेला पिल्ल 5 पिल्ले समोर 5 पिल्ले ऐशो कुठे मित्रांनो हा बघा ओ माय गॉड एक सेकंड कुठे गेलं सुमित्रांनो समोर आहे चिंकारा पळतात आहे आणि हा बघा उल्फ आहे ना आम्ही फॉलो करतो तो ओ हो फुल ऍक्टिव्ह पळते लॅपिंगचं नेस्टिंग आहे आजूबाजूला म्हणून ते लॅपिंग त्याला मारतायत. ओके हा ते पक्षी त्याला पळवतात ना आणि ह्याला बघूनच मला वाटत ते चिंकारा पळाले. हा बघा व्हॉट अ नेचर. सुमित्रांनो हे बघा झाडांच्या मागे बघा या झाडीच्या मागे दिसतोय आपल्याला लांडगा लांडगा बोलतोय मराठी एकदम इतरांनो सायलेन्स ते जे त्याच्या समोरून 2 चिंकारा खाली क्रॉस झाले ना त्यांना तो बघतोय. अच्छा चिंकारा बघतोय. गणेश ही मेल आहे का फिमेल आहे? ही मेल आहे. मेल आहे ना. सुपर हॅलो यायचं होतं काय झालं मुलनी कालच आम्हाला सांगितलं इथे तुम्हाला कन्फर्म अॅनिमल्स पाहायला मिळणार आणि जसं बोलल्याप्रमाणे आम्हाला पहिला तरस दिसला आणि हा नंतर लांडगा आणि तो पण एकदम क्लोजअप ला. मगाशी आम्ही जेव्हा राईट मारला तेव्हा ना तिथे लेफ्टलाच होता आणि पूर्ण धूळ उडाली आणि त्या साईडला 5 पिल्ले ना ती अशी रस्ता क्रॉस करून धावत गेली पण ते आम्हाला मुवमेंट कॅप्चर नाही करता आले पण जबरदस्त होती ती 5 पिल्ले होती. आता आम्ही त्या साईडलाच पुन्हा चाललोय बघूया आपल्याला तिकडे काही पाहायला मिळते का. आणि हा असा ग्रासलँड आहे ओपन. बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील अशा काही प्लेसेस आहेत आणि मी लकी आहे की मला ह्या प्लेसवर मी आलो आणि फक्त फ्लेमिंगोज बघण्यासाठी आलो. अमोल यस फ्लेमिंगोज बघण्यासाठी आलो. सो मजा आली मजा येते या सफारीला. अजून आपली सफारी चालूच आहे. 2 तर आपल्याला वाईल्ड लाईफ पाहायला मिळाल्या. आता बघूया पुढे काय काय पाहायला मिळतंय ते. अमोल मी काय म्हणतो हे जे आता आपण सफारी करतोय ही कधीपासून स्टार्ट झालेली म्हणजे सफारी अशी रेग्युलाइज जी चालू झाली ती रेग्युलाइज जी सफारी चालू झाली ते आता 1-3-4 महिने झाले.
बट आम्ही आधीही या भागात खूप काम केलेले आहे. ओके, तर म्हणजे इथलं कन्झर्वेशन असेल, रेस्क्यू असेल, किंवा इथे ही जी सफारी आहे ते हे आधीपासूनच आम्ही खूप आधीपासूनच हे करायचो. अच्छा, त्याच्यामुळे हा एवढा एक्सपिरियन्स आहे. साधारणपणे आतापर्यंत 15 वर्ष झाले हेच काम करतोय मी. उल्फची पिल्ल दिसणं खूप रेअर आहे. एवढी नशीब आहे सर. हा ना, नशीब आहे ना. हो, खूप हे आहेत पिल्ले पिल्ल. ओ वाव, आमचं नशीब आज भारी आहे. खूप छाया असतात आणि बांधाने तिकडे गेला. गणेश काय म्हणतो? गणेश बोलतो वुल्फची पिल्ल दिसणं म्हणजे नशीब आहे. म्हणजे ती दिसत नाही, ती लाजळ येत ना त्यांना अजून, म्हणजे त्यांना स्वतःला अजून माहिती नाहीये तर ते घाबरतात. म्हणजे एवढं दर्शन नाही मिळत आणि आम्हाला 5-5 पिल्ल इकडे आज बघायला मिळाले. ह्यांची शक्यता बाहेर यायची कमी आहे का? आता यांच्या बरोबर त्यांचे जे अडल्ट होते, पेरेंट्स होते, ते पलीकडच्या साईडला गेलेत आणि हे 5 इकडे क्रॉस झाले. तर हे शक्यतो आता झाडीच्या मध्ये बसून राहतील आणि ज्यावेळेस ते मेल फिमेल यांच्याकडे येतील त्यावेळेस त्यांच्या बरोबर परत जातील. पक्षी पण भरपूर आहेत इकडे. पक्षी पण भरपूर आहेत. आता हे सीझन जे आहे तो पक्ष्यांचा सीझन नाही आहे. ऍक्च्युली विंटरमध्ये खूप जास्त पक्षी दिसतात इथं. काय येतात त्याचं कारण असं आहे की हे सायबेरिया रशियामध्ये जे बर्फ पडतो, बर्फ पडल्यामुळे तिकडं खूप जास्त थंडी होते. तिकडचे डक्स वगैरे आपल्याकडे मायग्रेट ज्यावेळेस होतात त्यांच्या पाठीपाठी माग हे त्यांना खाणारे पण आपल्याकडे येतात. आपल्याकडचं वातावरणही एवढं जास्त थंड नसतं, तर पावसाळा पडून गेल्यानंतर जे गवत वाढलेलं असतं, हिरवळ असते, तर त्या हिरवळीमध्ये यांना खायला भरपूर भेटतं. त्याच्यामुळे हे आपल्याकडे जास्त मायग्रेट होतात. सो मित्रांनो, आम्ही आता जस्ट पक्ष्यांबद्दल बोलत होतो आणि आम्हाला दिसलेत ग्रे फ्रँकोलिन. नेचरमध्ये जेव्हा वाईल्ड लाईफ सफारी करतो तेव्हा फक्त डोक्यात आपण हिंस्त्र प्राणी मिळतील पाहायला, फक्त हाच विचार करून येतो. पण इतर गोष्टी देखील आजूबाजूला इतर गोष्टी असतात जेने जे समतोल राखतात. त्या चिंकारा उल्फ येतो. हेडॉन पिल्ल गेली. पिल्ल 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 ही पिल्ल इकडे आलेली तिकडे गेली. ओके, पुढून दिसतात. एक मिनिट, पुढून दिसतात. सो मित्रांनो, इथे आहे चिंकारा आणि त्याच्या बरोबर समोर आहे ना ते आहेत वुल्फची पिल्ल आहेत जी मगाशी आपण तुम्हाला दाखवत होतो. ती ह्या साईडला आली आहेत आता आणि हा अलर्ट मोडवरच आहे. जंगल में सब देख रहे हैं. इससे पहले की वीडियो जू के थे आपने देखा होगा, लेकिन ये हम जंगल सफारी में वुल्फ हाइना और ये चिंकारा. तर मित्रांनो, आता आपण सकाळी निघालो कुंभारगाव, म्हणजे आपला जिथे स्टे होता ना. सकाळी मला काही बोलताना आलं कारण की होता काळोख, सर लाईट वगैरे नसते आला आणि आम्हाला निघायचं होतं. 5 वाजता ही आमची जर्नी सुरू झाली. ती जर्नी संपली देखील आणि मला आता सर्व बोलावं लागतं कारण की ती वाईल्ड लाईफ बघण्यामध्येच बोलतात ना एक्साइट होतो ना की काय विचारू नका. ही वाईल्ड लाईफ आता कुठे आहे, कसं आहे, काय आहे तुम्ही आतापर्यंत पाहिलं, पण इकडचे जे काही इन्फॉर्मेशन वगैरे आहे ना आपण विचारूया आता अमोलला. तर त्यांनी आपल्याला सगळं दाखवलं. कमालीची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, गणेश मागे बसलेला मागच्या सीटवर, तरी पण तो मागच्या सीटवर बसून समोर 4 माणसं, त्यातून ते प्राणी शोधणं म्हणजे ह्याला म्हणतात अनुभव. आणि इथे हा गेट आहे म्हणजे इथून आम्ही आमचं जे परमिट बोलतो ना ते इथून काढलेलं आणि मग आम्ही वाईल्ड लाईफ जी सफारी आमची ती होती ती सुरू झाली. आता गणेश पण बोलला की वुल्फची पिल्ल दिसणं म्हणजे नशीब चांगलं होतं, ते आज तुम्हाला दिसले. तर 5-5 वुल्फची पिल्ल होती. हायनाची पिल्ल दिसली नाही आम्हाला कारण की ती आतमध्ये होती. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. आम्ही काय शूट नाही करू शकलो त्यांना कारण की ते एकदम फ्लाय त्यांचा फास्ट असला त्यासाठी. सो आता मी इथे गेटवर उभा आहे तर तुम्हाला मी ना प्रॉपर दाखवतो कसं आहे काय आहे. ही आपली गाडी आहे. आमची गाडी इथे चालली नसती. आपण इथे परमिट वगैरे आपलं काढलं आणि इथे तुम्हाला असं बोर्ड दिसतंय आणि आजूबाजूला बघा कसला एरिया आहे. जसं आपण आतमध्ये आलोय आता तर हा असा काही एरिया आहे आणि इथून सुरू होत झाली आपली ती सफारी. तर आपल्या सोबत आहे अमोल आणि गणेश. हाय अमोल आणि हाय गणेश. आम्ही ज्या ठिकाणी आहोत 2 दिवस आम्ही इथे सर्व काही फिरतोय, सर्व अनुभव घेतोय. 2016 मी इथे आलेलो आणि मी ऑलरेडी सर्व पाहिले पण ही सफारी नव्हती मी पाहिली. आणि आपल्या सोबत गणेश देखील आहे आणि हा गणेशने ना आम्हाला मागे बसून सगळे वुल्फ दाखवले. हा, तर थँक्यू तू आम्हाला, म्हणजे हे सर्व गोष्टी फर्स्ट टाइम आम्ही एक्सपिरियन्स करतोय. तू तुझ्यासाठी रोजचं आहे पण आमच्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे. आणि आपल्यासोबत अमोल आहे
अमोल तू आता आम्हाला सांगायचं आपला जो स्टे होता आणि ह्या सफारी बद्दल सगळं चार्जेस वगैरे सर्व सांग, तुझा इंस्टाग्राम आयडी वगैरे सगळं. तर नमस्कार, मी अमोल काळे. एक साधारणपणे 15 ते 16 वर्ष झाले बिग वन वाईल्ड लाईफ मध्ये काम करतो. तर मी स्वतः मला खूप फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. माझं स्वतःच इंस्टाग्राम चॅनल आहे, माझं होमस्टे आहे. तर आपण काय करतो, जे बाहेरचे टुरिस्ट किंवा महाराष्ट्रातले टुरिस्ट, पुणे मुंबई किंवा आजूबाजूचे जे टुरिस्ट आहेत, ते फक्त ओनली बिग वन हे ह्याच्यासाठी फेमस होतं की फ्लेमिंगो साठी. तर फ्लेमिंगो व्यतिरिक्त, फ्लेमिंगो हे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत दिसायचं. फ्लेमिंगो व्यतिरिक्त हे वर्षभर कसं चालेल, ह्याच्यासाठी हे आम्ही ग्रासलँड नवीन शोधले, त्याच्यात काय पक्षी प्राणी दिसतात ते शोधले, ते बाहेर लोकांना दाखवले. त्याच्यामार्फत फॉरेस्ट डिपार्टमेंटला ज्यावेळेस कळलं, त्यांनी हे आम्हाला असं सँच्युरी ओपन करून दिल्या, रूट बनवले. गाईड आहेत ज्या त्या एरियात जाईल, तिथले लोकलचे काही पोरं आहेत, जेणेकरून त्यांना पण स्थानिक लोकांना पण इथे रोजगार मिळतो. आता जेणे मी जे तुमच्या बरोबर आले, मी ॲज अ टूर ऑपरेटर म्हणून आलो. गणेश जो आहे तो इथला गाईड आहे. तर जे इथलं जे सांभाळतात हे लोकल लोक सांभाळतात. जर लोकल लोक याच्यात जर इन्वॉल्व्ह नसतील तर हे संपून जाईल. आम्ही लांबून येऊन 8-10 दिवसात येऊन हे आम्ही काय टिकणार नाहीये. तर हे साधारणपणे 15-16 वर्ष झाली आता चालू आहे. मी पण ह्या शतकात 15-16 वर्ष झाले. तुम्ही ज्या बिग वनला स्टे केला ते आमचं होमस्टे आहे. तर त्या स्टे मध्ये तुमचे जे नॉन एसी रूम जे आहे त्याचे एक साधारणपणे 1,500 चार्जेस आहेत, एसी रूमचे 2,000 चार्जेस आहेत. आपल्याकडे एक लोकली थाळी भेटते जे तुम्ही काल जेवलात, एक व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी. नॉनव्हेज थाळीमध्ये तुम्हाला चिकन आणि फिश भेटतं, त्याचे जे रेट आहेत ते 200 रुपये आहे थाळीचे पूर्ण. आणि भरपूर तुम्ही कितीही खाऊ शकता. व्हेज थाळीचे 150 रुपये रेट आहेत. आपल्याकडे चहा नाश्ता भेटतो, त्याचबरोबर तुमची सकाळी 6:30 बोट सफारी होते. त्या बोट सफारीतून तुम्हाला बोटीत जाता येतं, त्याच्यात तुम्हाला फ्लॅमिंगो दिसतात, वॉदर पक्षी दिसतात, काही मंदिर आहे. आता रोड उघड पडल्यामुळे पुणे सोलापूर हायवे होता तो तुम्हाला ब्रिज बघायला भेटला. त्याचबरोबर आपण इव्हिनिंगला पळसना टेम्पलच्या इथं गेलतो. काही लोक बोटीने गेले, आपण वेळ वाचवण्यासाठी गाडीने गेलो, ट्रेक करत गेलो, तर असं काही काही बघता येतं. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपण हे ग्रासलँड सफारी केली, त्याच्यात आपल्याला वुल्फ फॉक्स हायना दिसले. वुल्फ फॉक्स हायना बघणं एवढं सोपं नाहीये, खूप रेअरली दिसतात. लोक खूप लांबून लांबून 4-4, 5-5 दिवस तिथे येऊन स्टे करतात, ते बघतात, त्याच्यानंतर ते जातात. आणि आम्हाला फर्स्ट एक म्हणजे सर्व, आणि आमचं लक एवढं चांगलं होतं की फर्स्ट 1 ते 1.5 तासातच आम्हाला सगळं साइटिंग झालंही आणि आमचं कामही संपलं, म्हणून आम्ही आता परत रिटर्न पण चाललो. तर मी काय म्हणतो की जी आपली बर्ड वॉचिंगची जी सफारी आहे त्याचा एक्झॅक्ट टाइम काय असतो, म्हणजे बर्ड वॉचिंगची जी एक्झॅक्ट टायमिंग सफारी जी असते. आता नॉर्मली जर आपण एरिया आहेत, आमच्याकडे एक साधारणपणे 3-4 सेंचुरी आहे, तर एक सेंचुरी ही झाली गडबनवाडी, दुसरी सेंचुरी राशीन आहे, तिसरी बारामती आहे. तर आपण डिपेंड करते की तुम्हाला किती अंतर जायचं आहे. जर तुम्हाला राशीनला जायचं म्हटलं तर 1 तास आधी निघावं लागतं. आता जर आपल्याला आज सकाळी राशीनला जायचं म्हटलं असतं तर आपण 5 निघलो असतो. बारामतीला जायचं असतं तर 5 निघलो असतो. आता गडबनवाडीत आलो म्हणून आपल्याला जवळ आहे आपल्या स्टे पासून यायला, म्हणून 20 मिनिटात आलो. तर सकाळी अर्ली मॉर्निंग आणि लेट इव्हनिंग बर्ड किंवा मॅमलची ऍक्टिव्हिटी चांगली असते, जेणेकरून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित बघता येतं. आणि जसं लाईट हार्श होतो तसे हे सगळे पक्षी आतमध्ये जायला लागतात. जोपर्यंत लाईट कमी आहे तोपर्यंत हे खाऊन घेतात, पाणी पिऊन घेतात आणि त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम संपतोय. मग हे संध्याकाळी बाहेर येतात. काही नॉक्टर्नल बर्ड्स असतात, नॉक्टर्नल अॅनिमल असतात, ते रात्रीच खातात, रात्री सकाळी थोडंसं मुव्हमेंट करतात. जसे वुल्फ आणि हायना बघितले आपण, त्यांचं रात्री खाऊन वगैरे झालेलं आहे, आता फक्त दिवसभरासाठी झोपणार. याचं सीझन नोव्हेंबर ते हे असतं ना आपल्या फ्लेमिंगोचं. फ्लेमिंगोचा जो सीझन असतो तो नोव्हेंबर पासून चालू होतो, जून पर्यंत वगैरे काही दिसतात. आणि हे जे फॉरेस्ट ऍक्टिव्हिटी आहे तर याच्यात तुम्हाला हे जे मॅमल बघायचे असतील तर तुम्ही वर्षभरात कधी येऊ शकता. डिफेंडिंग तुमचं लक कसं आहे, मुव्हमेंट कशी कुठल्या एरिया, त्या एरियात जर गेला तुम्ही तर तुम्हाला साइटिंग होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. तरी पण मी एक एवढं सांगेन की म्हणजे दोघं पण आहे ना फुल ट्राय करत होते की आपल्याला म्हणजे दाखवायचं आणि तिथे प्रॉपर म्हणजे ना आपण सॅटिस्फाय होऊनच म्हणजे निघतोय बाहेर. की ते वेळ देतात आपल्याला की तुम्ही घ्या, फोटोज क्लिक करा वगैरे आणि आपण वेट करतो की ते येतात की नाही. म्हणजे आपण पण एक्साइटेड असून त्यांना माहिती आहे की हे येणार, तर एकदा त्यांना फर्स्ट टाइम पाहिलेलं असतं. सो त्याबद्दल तुम्हाला इथे चांगलं गायडन्स वगैरे मिळतं. बाकी विंटरमध्ये आपल्याकडे काही किंवा पावसाळ्यात पण आपण टूर्स करतो, जेणेकरून पनवेल, सासवडचा पट्टा झाला तुमचा, महाबळेश्वर झाला, ह्या एरियामध्ये तुम्हाला खूप रेअर बर्ड्स बघायला भेटतात. जे बर्ड्स बघायला लोक हजारो किलोमीटर अंतर पार करून आपल्याकडे येतात, 2-4 पक्षी जे खूप रेअर आहे. आपल्याकडे साधारणपणे आतापर्यंत बिघवनच्या एरियात 260 जातीचे पक्षी आपण पाहिलेले, 4-5 टाईपचे मॅमल आहेत तेही दिसतात. तर तुम्हाला बरंचसं काही बघायला भेटतं आणि ऑल वर्षभर फुल समरमध्ये सुद्धा तुम्हाला इथं काही ना काहीतरी बघायला भेटतं. आणि बिग वन हा असा एरिया आहे की त्या एरियामध्ये तुम्हाला वर्षभर काही ना काही आणि वेगवेगळं बघायला भेटतं. म्हणजे एकाच एरियात तुम्हाला प्राणी पण आहेत, पक्षी
पक्षी पण आहेत, लँडस्केप आहे, हे सगळं एकाच जागेवर बघायला भेटतं. सो मित्रांनो, अमोलचे जे पण काही म्हणजे जजस्ते आहे, तर ह्या सर्व गोष्टी अमोलचा इंस्टाग्राम आयडी वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल. तुम्हाला जी पण काय म्हणजे विचारत असेल ना, तर तुम्ही अमोलला डायरेक्टली त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर मेसेज करू शकता. सो मित्रांनो, हा होता 2 दिवसाचा आमचा एक्सपिरियन्स. मी खूप सॅटिस्फाय होऊन इथून निघालेलो आहे. आणि हा होता 2 दिवसाचा आपला टूरचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला तर व्लॉगला लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओत. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.